Good afternoon. You are welcome in virtual class of our Tulsabhavani Prathamik Vidya Mandir, Sant Jnaneshwar Nagar, Latur. Students, we are going to learn the fourth class subject English, and the lesson is single and plural. This is a grammar lesson. It's a depend on grammar. Upon grammar cha singular or plural ya ghatkavarti aaj apan charcha karnar ahot. Aapla mahit aahe सिंगुलर एंड प्लुरल मीन्स एक वचन आणि अनेक वचन, एक वचन व अनेक वचन, ठीक आहे. आपण हा भाग मराठीत शिकलेला आहे, एक वचन आणि अनेक वचन. एखाद्या वस्तू एक वचने आहे किंवा अनेक वचने आहे हे आपण कशावर ओळखतो, तर वस्तूच्या आपण संख्येवरून. म्हणजे ती संख्या जर एक असेल तर ती एक वचन असेल, आणि ती संख्या जर अनेक पटीत असेल किंवा एकापेक्षा जास्त असेल तर ती आपण अनेक वस्तू किंवा अनेक वचने मध्ये आपण त्याचा उल्लेख करत असतो. तर इंग्लिश मध्ये सिंग्युलर मीन्स एक वचन, प्लुरल मीन्स अनेक वचन, यावर त्या आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्याला सर्वप्रथम सिंग्युलर मीन्स व्हॉट, ओके, सिंग्युलर म्हणजे काय, और सिंग्युलर नाउन, याला आपण सिंग्युलर नाउन सुद्धा म्हणू शकतो. सिंग्युलर नाउन एक वचन नाम कशाला म्हणायचं आपल्याला माहित आहे, तर आपल्याला असं सांगता येईल, अ नाउन दॅट नेम ओनली वन पर्सन, प्लेस, एनिमल और थिंग इज कॉल्ड अ सिंग्युलर नाउन. ओके, आपण व्याख्या लिहून घेऊया. विद्यार्थ्यांनी व्याख्या लिहून घ्यायची आहे. ए नाउन दॅट नेम only one person, okay, comma place animal or thing is called सिंग्युलर नाउन. ओके, तुम्हाला जर काही मराठीत सांगायचं म्हणलं तर आता पहा, अ नाउन दॅट नेम्स ओनली वन पर्सन, वन पर्सन. आपण ज्या वेळेस एखादं नाव हे एकाच व्यक्तीचं सांगत असतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीचाच उल्लेख आपण करत असतो, किंवा प्लेस एखाद्या ठिकाणाचा आपण उल्लेख करत असतो, और एनिमल एखाद्याच प्राण्याचा उल्लेख करत असतो, एक प्राणी असं आपल्याला ज्यावेळेस सांगायचं असतं, और वन थिंग ही एका वस्तूबद्दल आपण ज्यावेळेस उल्लेख करत असतो इज कॉल्ड अ सिंग्युलर नाउन, त्यालाच आपण सिंग्युलर नाउन म्हणजेच एक वचन असं म्हणत असतो. म्हणजेच काय, की ज्यावेळेस आपण एक वचनी नामामध्ये एकाच वस्तूचा, एकाच व्यक्तीचा किंवा एकाच ठिकाणाचा, एकाच पदार्थाचा ज्यावेळेस उल्लेख करत असतो त्याला आपण एक वचन नाउन किंवा सिंग्युलर नाउन असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, फ्रेंड, ओके, फ्रेंड मीन्स मित्र. आपण मित्रा एका एखाद्या, ही इज माय फ्रेंड, ज्यावेळेस आपण एखाद्या मित्राबद्दल सांगत असतो की तो माझा मित्र आहे, ओके, म्हणजे एकाच मित्राबद्दल आपण माहिती सांगत असतो त्यावेळेस आपण फ्रेंड आपण असं म्हणत असतो. आता हे सिंग्युलर नाउन आहे. देन हाऊस, हाऊस घर, ओके, देन स्टोन, बेंच, एनी, आपण कुठलंही एखादं नाव सांगतो, ट्री, दिस इज अ सिंग्युलर नाउन. आपण एकाच वस्तू बद्दल, एकाच घटकाबद्दल किंवा एखाद्या पदार्थाबद्दल आपण माहिती या ठिकाणी सांगत आहोत, तर याला आपण सिंग्युलर नाउन किंवा एक वचन असं म्हणायचं आहे. ओके, तर त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल, व्हॉट इज अ प्लुरल नाउन, की अनेक वचन कशाला म्हणायचं. आम्ही जर सांगितलं की एक वचनेमध्ये आपण एक वस्तू, एक व्यक्ती, त्यानंतर एक पदार्थ किंवा कुठलेही एका वस्तू बद्दल आपण त्यामध्ये माहिती सांगत असतो, एखाद्या प्राण्याबद्दल माहिती सांगत असतो, म्हणजेच
एकच असा उल्लेख करतो त्यावेळेस सिंग्युलर नाऊन, आणि ज्यावेळेस आपल्याला एकापेक्षा जास्त वस्तूंचा आपल्याला उल्लेख करायचा असतो मोर दॅन वन, ओके दिस इज कॉल्ड द प्लुरल नाऊन. आता त्याची व्याख्या पाहूया आपण, विद्यार्थ्यांनी व्याख्या लिहून घ्यायची आहे आणि उदाहरण सुद्धा लिहून घ्यायचे आहे. तर आता काय सांगतील आपला नाऊन दॅट नेम्स ओनली वन पर्सन असं आम्ही या ठिकाणी सांगितलं. तर त्याच्यामध्ये काय सांगता येईल, नाऊन दॅट नेम्स मोर दॅन वन पर्सन, ओके ओनली वन पर्सन नाही आहे मोर दॅन वन, नेम्स मोर दॅन वन पर्सन तुम्हाला आठवणीत ठेवण्यासाठी सुद्धा खूप सोपं जाईल. अ नाऊन दॅट नेम्स मोर दॅन वन पर्सन, वन पर्सन और मोर दॅन वन पर्सन, एक व्यक्ती एक वस्तू एक स्थळ एक ठिकाण एक प्राणी, यापेक्षा आपण असं म्हणूया की एकापेक्षा जास्त, मोर दॅन वन पर्सन, मोर दॅन वन ॲनिमल, मोर दॅन वन थिंग और मोर दॅन आपण कुठल्याही वस्तू व्यक्ती ठिकाण स्थळ किंवा पदार्थ किंवा प्राणी याबद्दल आपण माहिती सांगत असताना एकापेक्षा जास्त असं ज्यावेळेस सांगतो दिस कॉल अ प्लुरल नाऊन, ओके. तर नाऊन दॅट मीन्स मोर दॅन वन पर्सन प्लेस ॲनिमल ऑर थिंग इज कॉल्ड अ प्लुरल नाऊन, ओके. व्याख्यामध्ये आपण थोडस चेंज केला आहे, वन पर्सन होतं की आपण त्या ठिकाणी मोर दॅन वन पर्सन, नाऊन दॅट मीन्स मोर दॅन वन पर्सन प्लेस ॲनिमल ऑर थिंग इज कॉल्ड अ प्लुरल नाऊन, ओके. आपण प्लुरल बद्दल माहिती पाहतोय, इट्स कॉल्ड अ प्लुरल नाऊन. आता याचे उदाहरण सुद्धा बदलतील, म्हणजे आता एकाच उदाहरणामध्ये जर आपल्याला सांगायचं असेल तर आम्ही सिंग्युलर नाऊन मध्ये सांगितलं होतं फ्रेंड, आता फ्रेंड इज अ वन फ्रेंड, बट आता आम्हाला एकापेक्षा जास्त मित्रांची माहिती सांगायची आहे किंवा एकापेक्षा जास्त माझे मित्र आहेत सांगायचे, त्यावेळेस फ्रेंड ऐवजी फ्रेंड्स असं येईल, म्हणजेच काय होईल, एफ आर आय एन डी यस, यस प्रत्यय लागेल आणि यस प्रत्यय लागल्यामुळं फ्रेंड्स फ्रेंड्स मित्र एक मित्र आणि एकापेक्षा जास्त मित्र म्हणजे अनेक मित्राबद्दल आपण या ठिकाणी माहिती सांगत असतो, म्हणजेच आपण या सिंग्युलरच प्लुरल केलेलं आहे या ठिकाणी. त्यानंतर हाऊस एच ओ यू एस ई आणि यस प्रत्यय जोडला की ते हाऊस हाऊसेस म्हणजे एक घर आणि अनेक घरे, तर अशा पद्धतीनं त्याचा आपण प्लुरल सुद्धा सांगू शकतो. देन आपण सांगितलं या ठिकाणी स्टोन, ओके स्टोन यस प्रत्यय लावला तर एस टी ओ एन ई स्टोन वन स्टोन आणि स्टोन एस टी ओ एन ई एस एस प्रत्यय जोडला म्हणजे त्याचा आपण प्लुरल केलं, ओके. बेंच बी एन सी एच ईएस बेंचेस ईएस प्रत्यय लागला, आपण त्याचे पण उदाहरण पाहणार आहोत की यस ईएस प्रत्यय कुठे जोडायचे आहेत त्यानुसार. देन आपल्या पाहिजे पाहिजे ट्री आणि ट्रीज हे झालं प्लुरल, हे उदाहरण त्याच्यात लिहून घ्यायचे आहे, म्हणजे आपण काय केलं सिंग्युलर व्हॉट इज मीन ऑफ सिंग्युलर अँड व्हॉट इज मीन ऑफ प्लुरल याची तर आपण व्याख्या पाहिलीच आणि त्याचे उदाहरण सुद्धा पाहिले. आपण आणखीन याच्यामध्ये सविस्तर माहिती पाहूया हे लिहून घ्यायचं विद्यार्थ्यांनी, पुढचा भाग घेऊया आपण. त्यानंतर ओके यू कॅन मेक द प्लुरल ऑफ नाउन इन द फॉलोइंग वेज, यू कॅन मेक द प्लुरल ऑफ नाउन इन द फॉलोइंग वेज, आता मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्हाला यू कॅन मेक द प्लुरल ऑफ नाउन इन द फॉलोइंग वेज, आपल्याला सिंग्युलरचं प्लुरल करत असताना काही स्टेप्स आपल्याला किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करायचं असतं, ते नियम कोणते तुम्हाला मी सांगतो आहे. नंबर फर्स्ट ऍड यस टू द सिंग्युलर नाउन,
की आपल्याला सिंग्युलर नाउनच प्लुरल मध्ये करत असताना आपल्याला यस हा प्रत्यय जोडावा लागेल. ओके, म्हणजे आपण काय करतो, यस हा प्रत्यय जोडून फर्स्ट काय सांगता येईल, एड यस ओके टू द सिंग्युलर नाउन. म्हणजे यस हा प्रत्यय जोडून आपण सिंग्युलरचं प्लुरल करू शकतो. ते उदाहरण आपण पाहिलेलं आहे. आणखी मी तुम्हाला उदाहरण सांगतो, बी एक्झाम्पल बी. ओके, आता या बीच बी इज अ सिंग्युलर नाउन, याचं प्लुरल करत असताना आपल्याला यस हा प्रत्यय जोडला की ते प्लुरल होते. आपण तुम्हाला सांगितलं नियमाप्रमाणे आपल्याला द्यायचं आहे बी डबल ई एस बीज. दिस इज अ बी बीज, बी मधमाशी आणि बीज मधमाशा, म्हणजे एकापेक्षा अनेक असं त्याचा उल्लेख या ठिकाणी आपण करतोय. ते विंडो डब्ल्यू आय एन डी ओ डब्ल्यू, विंडो मीन्स खिडकी, एक खिडकी असं आम्ही सांगितलं. आणि त्या विंडोला आपण शेवटी जर यस जोडलं, यस विंडोज, दिस इज अ प्लुरल नाउन, दिस इज अ सिंग्युलर नाउन. अशा पद्धतीचे अनेक उदाहरणं आपल्याला सिंग्युलर तून प्लुरलचा आपण यस हा प्रत्यय लावून करता येतो. हे उदाहरण आपण अनेक प्रकारचे घेता येते. देन बुक, ओके एक पुस्तक बुक्स, अनेक पुस्तके, म्हणजे अशा पद्धतीने आपण सिंग्युलरचं प्लुरल मध्ये रूपांतर करू शकतो. पेन पेन्स, म्हणजे या पद्धतीने आपण सिंग्युलरचं प्लुरल यस हा प्रत्यय जोडून करू शकतो. देन आपला दुसरा नियम काय सांगता येईल, हे तर लिहून घ्यायचं आहे. नेक्स्ट रूल, आपला दुसरा नियम काय सांगता येईल, नंबर टू ऍड यस टू सिंग्युलर नाउन ऍड यस. ES पण जोडायचं आहे टू सिंग्युलर नाउन दॅट एंड इन, दॅट एंड इन डबल एस एस एच सी एच अँड एक्स. आता काय सांगितलं, हा नियम काय आहे विद्यार्थी लक्षात घ्यायचं आहे, ऍड यस टू सिंग्युलर नाउन दॅट एंड इन डबल एस और S, SH, CH and X. म्हणजे काय सांगितलं, आपल्याला ES हा प्रत्यय जोडून सुद्धा सिंग्युलरचं प्लुरल करता येतं. पण त्यासाठी एक अट आहे, कोणती अट आहे, जर ते नाम दॅट नाउन एंड विथ, जर त्या नामाच्या शेवटी यस असेल, SH असेल, CH असेल किंवा X असेल, यापैकी जर लेटर ही त्या शब्दाची जर शेवट होत असेल तर त्या शब्दाच्या शेवटी किंवा त्या नाउनच्या शेवटी आपण ईएस हा प्रत्यय जोडायचा आहे. नियम विद्यार्थ्यांना समजला असेल. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण देऊ शकतो, या ठिकाणी उदाहरण देत फॉक्स. आता फॉक्स आपण एफ ओ एक्स यस हे आपण प्लुरल करू शकत नाही. जसं आपण मागच्यामध्ये पाहिले की यस जोडून आपल्याला सिंग्युलरचं प्लुरल आपल्याला करता येतं, तर ते ह्या नियमात बसत नाही. कारण आपला नियम या ठिकाणी बदलला आहे की जर त्या नाउनच्या शेवटी एक्स असेल तर आपल्याला ईएस हा प्रत्यय जोडावा लागेल. यापैकी जर कुठलंही आपल्याला त्या नावाच्या शेवटी जर लेटर असतील तर आपल्याला ईएस हा प्रत्यय जोडायचा. म्हणजे काय करायचंय, एफ ओ एक्स यस फॉक्स फॉक्सेस. ओके, देन बेंच, तुम्हाला काय दिलं होतं अगोदर ते बेंच. बेंच आता इथं ईएस हा प्रत्यय जोडूनच त्याचं आपलं अनिर्वचन करायचं आहे. का त्याच कारण आहे की या नाउनच्या शेवटी सीएच आहे आपल्या नियमात सांगितल्याप्रमाणे, म्हणून त्याचं अनिर्वचन करताना बीईएन सीएच ईएस, म्हणजे आपण ईएस हा प्रत्यय जोडला आणि बेंच बेंचेस असं त्याचं रूपांतरण झालं, म्हणजे सिंग्युलरचं प्लुरल आम्ही केलं. यासाठी तुम्हाला अनेक उदाहरणं घेता येतील. विद्यार्थ्यांनी आणखी उदाहरणं शोधायची आहेत आणि यामध्ये ते ऍड करायचे आहे. ओके, अशा पद्धतीनं आता आपण सांगू शकतो मनात उदाहरण करायचं, बॉक्स बॉक्सेस
ओके डबल एस किंवा एस शेवटी असणारा आपण कुठले उदाहरण सांगतो बुश बी यू एस एच ओके बी यू एस एच बी यू एस एच ई एस बुश बुशेश अशा पद्धतीने आपण अनेक उदाहरणे घेऊन त्याचा सराव करू शकतो. नंतर पुढचा नियम आहे त्याचा लिहून घ्यायचा आहे आणि समजून सुद्धा घ्यायचं आहे. पुढचा नियम आपल्याला सांगता येईल नंबर 3 ऍड इयर्स टू सम सिंग्युलर नाउन दैट एंड इन ओ. नियम काय समजून घ्यायचा आपला ऍड इयर्स टू सम सिंग्युलर नाउन काही नामामध्ये आपल्याला इयर्स कसं जोडायचं आहे की त्याच्या शेवटी जर ओ असेल अशा काही नामामध्येच इयर्स हा प्रत्यय असतो. प्रत्येक नामाच्या शेवटी ओ असेल तर त्या नामाच्या शेवटी इयर्स येतच असं पण आपल्याला नियमात सांगता येत नाही. असे काही नियम आहेत की असे काही नाव आहेत की ज्याच्या शेवटी ओ आला असेल त्याच्या पुढे आपण इयर्स हा प्रत्यय जोडून त्याचं प्लुरल मध्ये रूपांतर करू शकतो. असे आपल्याला काही उदाहरण पाहिजे आहे. फॉर एक्झाम्पल टोमॅटो ओके टोमॅटो दिस इज द लास्ट ओ एंड विथ ओ दिस लेटर दिस वर्ड इज अ एंड विथ ओ या शब्दाच्या शेवटी ओ हे लेटर आलेलं आहे त्याचा प्लुरल करताना आपल्याला काय करता येईल टी ओ एम ए टी ओ ई एस टोमॅटोज असं आम्ही त्याचं या ठिकाणी सिंग्युलर इंटू प्लुरल आम्ही केलेलं आहे. देन नेक्स्ट पोटॅटो लास्ट लेटर इज ओ आता याचा आपल्याला प्लुरल करताना पी ओ टी ए टी ओ ई एस पोटॅटोज यस म्हणजे असे काही आपल्याला नियम सांगता येतील. आता मी तुम्हाला काही उदाहरण देणार आहे ते तुम्ही स्वतः सोडवायचे आहे. यस ऑर इयर्स तुम्ही सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल ह्या तुम्ही तुम्हाला उदाहरण देणार आहे ते तुम्ही यस किंवा इयर्स जोडून करायचे आहे. ओके मी तुम्हाला या ठिकाणी एक्सरसाइज देणार आहे. ऍड यस और इयर्स यस किंवा इयर्स जोडायचं आहे टू दिस नाउन टू मेक देम प्लुरल एस किंवा इयर्स तुम्ही योग्य पद्धतीने जोडायचं आहे आणि त्या सिंग्युलरचं प्लुरल करायचं आहे. नंबर 1 प्ले याचं तुम्ही प्लुरल करायचं आहे. मला या पद्धतीने दिली मी सिंग्युलर प्लुरल सिंग्युलर ने तुम्ही प्लुरल कसा करायचा आहे. प्ले ओके प्लेच तुम्ही करायचं प्लुरल. देन बफेलो प्लुरल करायचं आहे. ग्लास नियम सांगितले त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. स्पायडर ओके देन रोज देन मॅंगो अँड ब्रश या ठिकाणी सिंग्युलर दिले आहे त्याचं तुम्हाला प्लुरल करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण सिंग्युलर नाउनचं प्लुरल नाउन कशा पद्धतीने केलं जातं यावर माहिती पाहिलेली आहे. याच घटकाचा पुढील भाग मी तुम्हाला पुढच्या तासिकेमध्ये सांगणार आहे. आणखीन काही नियम सुद्धा आहेत आणि उदाहरणं सुद्धा तुम्हाला मी स्वाध्यायासाठी पुढील तासिकेमध्ये सुद्धा देणार आहे. हा दिलेला भाग विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचा आहे आणि हे दिलेले जे वर्ड्स आहेत नाउन आहेत त्या नाउनचं तुम्हाला
सिंगुलर इनटू प्लुरल करायचं आहे, सिंगुलर जर तुम्हाला प्लुरल मध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे, सिंगुलर नाउन जर तुम्हाला दिलेले आहे त्याचं तुम्ही प्लुरल करायचं आहे, हा सराव तुम्ही करायचा आहे, उदाहरण सोडवायचे आहे आणि दिलेला अभ्यास पूर्ण करायचा आहे. थँक्यू.